शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसरमधील नागरिकांना रस्त्यांच्या अडचणीमुळे आता घर विकायची वेळ आली आहे. तरी सुद्धा येथील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांनी ब्रिज करून देऊ असं आश्वासन दिल्यानंतर ते कधी परतलेच नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या हट्टामुळे येथील भुयारी मार्ग सुद्धा झाला नाही अशी खंत यावेळी रहिवाशांनी व्यक्त केली आहे. खासदार साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा निवडून गेले इथून तेव्हा आश्वासन दिलं होतं की जेव्हा पण परत येतील आमच्या भागात तर ह्या उड्डाणपुलावर येतील. या ठिकाणी उड्डाणपूलही झाला नाही आणि माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते इथं भुयारी मार्गाचं भूमिपूजन झालं. त्याला अडथळा घालण्याचं मुख्य कारण म्हणजे खासदार आढळराव पाटील यांचा हट्ट. त्यांच्या हट्टापायी हा भुयारी मार्ग रखडलेला आहे. या ठिकाणी मुलांना, लोकल नागरिकांना कामाला जाण्यासाठी 2-2 तास अगोदर घरापासून निघावं लागतं फक्त रेल्वे गेट पास करण्यासाठी. या ठिकाणी आता तुम्ही मागे बघू शकता, मागे 1.5-2 किलोमीटर पर्यंत लांब लाईन लागलेली. या ठिकाणी अग्निशमक दलाची गाडी ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. या ठिकाणी दररोज वाहतूक समस्या होत असताना देखील कामात कोणीच लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांना घर विकायची वेळ आल्याचं बोललं जात आहे. हे ट्रॅफिक मुळे ना, आम्ही स्वतः इथं राहिलो आहे. मी पहिलीच बिल्डिंग आहे आपली. इतका त्रास आहे, धूर वगैरे, म्हणजे माणूस इथं राहू शकत नाही. अक्षरशः आता घर विकायची पाळी आलेली आहे. इथं राहण्यासारखं आहेच नाही वातावरण. कधी फक्त इलेक्शनच्या टायमालाच बघतो आम्ही, नंतर त्यांना बघत नाही आहे. किती जाम आहे, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ट्रॅफिक एवढं जाम असतं. अक्षरशः बायका आहे ना, गाड्या साईडला लावून चालत जातात.